डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला एक वर्ष पूर्ण, मारेकऱ्यांचा तपास नाहीच, सरकारचा निषेध करण्यासाठी पुण्यात जमले राज्यभरातले अन्नीस कार्यकर्ते. जर हे सतीश शेट्टींच्या बाबतीमध्ये होऊ शकतं इतक्या तडकाफडकी, तर डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या बाबतीत ते का होणार नाही. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणाचा सीबीआय तपास कोर्टाच्या देखरेखीखाली व्हावा, दाभोलकर कुटुंबीय करणार मागणी. योगाचार्य बी के एस अय्यंगार यांचं किडनीच्या विकारानं 96व्या वर्षी पुण्यामध्ये निधन. भारतीय योगाचा जगभरात प्रसार करण्याचं घेतलं होतं अविरत व्रत. पंतप्रधानांसोबतच्या कार्यक्रमांवर काँग्रेसचे मुख्यमंत्री बहिष्कार टाकण्याची शक्यता. सोलापूर आणि हरियाणात मोदी समर्थकांनी घातलेल्या गोंधळानंतर काँग्रेसचा निर्णय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रंगतय मेट्रोवरून राजकारण. आज दिल्लीतल्या कॅबिनेटच्या बैठकीत नागपूर मेट्रोला मंजुरी मिळवण्याचा गडकरींचा प्रयत्न, तर पुणे मेट्रोवरही चर्चा घेण्याचा पुण्याच्या खासदारांचा प्रयत्न. मुंबईतल्या क्रॉम्प्टन ग्रीव्हच्या फॅक्टरीत कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची नोटीस बजावल्याची माहिती. 34 पैकी 25 एकर जागा कंपनीनं काही दिवसांपूर्वीच विकली. आणि पाकिस्तानात नवाज शरीफांविरोधात निदर्शनं तीव्र. इस्लामाबादमध्ये इम्रान खान आणि ताहिर उल कादरी यांच्या नेतृत्वाखाली हजारो आंदोलक पोहोचले संसद परिसरात.